नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल मुंबसा मध्ये आपलं स्वागत आहे। एनसीईआरटी प्रमाणे एनसीईआरटी सिलेबस प्रमाणे आज आपण इयत्ता 10वी चं प्रकरण नंबर 8 त्रिकोणमितीचा परिचय याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमिती एक गणिताची सगळ्यात मोठी शाखा आहे, ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण अंकगणित, बीजगणित, भूमिती यापण शिकत आलेलो आहोत। त्याच पद्धतीने त्रिकोणमिती ही गणिताची सगळ्यात मोठी शाखा आहे आणि आतापर्यंत आपण काही शिकलेलो नाहीये, एक नवीन आपल्याला प्रकरण शिकायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीचा परिचय आणि त्रिकोणमितीचा उपयोग हे कशा पद्धतीने केला जातो, त्रिकोणमितीचा उपयोग आपण पुढच्या प्रकरणामध्ये म्हणजेच प्रकरण नंबर 9 यामध्ये शिकणार आहोत। तर आता आपण त्रिकोणमितीचा परिचय याच्याविषयी चर्चा करू। त्रिकोणमिती हा शब्द इंग्रजी मधन ट्रिग्नोमेट्री या शब्दातून आलेला आहे, ज्याचा अर्थ ट्राय म्हणजे तीन, कोण म्हणजे बाजू आणि मेट्री म्हणजे माप, म्हणजे तीन कोणांचे किंवा तीन बाजूंचे मापन या शब्दाचा या पद्धतीने अर्थ होतो। आणि या शब्दावरून त्रिकोणमिती या शब्दाचा आपण करणार आहोत। त्रिकोणमिती ही सगळ्यात विशाल शाखा गणितामध्ये मानली जाते। तर याचा संबंध जर आपण बघितला तर एक काटकोन त्रिकोण ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू कर्ण आणि त्याच्यानंतर पाया आणि शिरोलंब अशा पद्धतीने आपण काटकोन त्रिकोणाचा अभ्यास केलेला आहे। तर या ठिकाणी आपण त्रिकोणमितीच्या स्वरूपाने या काटकोन त्रिकोणाचे जे काही बाजू आहे त्यांचे मापन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत। या प्रकरणात आपण काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनांच्या सापेक्षा त्याच्या बाजू आणि गुणोत्तरांविषयी चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला काही ग्रीक शब्द नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते, उदाहरणार्थ साइन, कॉस, टॅन, कोसे, से आणि कॉप, हे काही नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील। तर याचा उपयोग गुणोत्तरामध्ये आणि खास करून काटकोन त्रिकोणामध्ये कशा पद्धतीने केला जातो आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याचा उपयोग करता येईल हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर साईन, आता आपण काटकोन त्रिकोणामध्ये बघितलं तर आपल्याला माहिती कर्ण, पाया, शिरोलंब, तर या ठिकाणी आपण थोडं वेगळं बघू। काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण हा 90 अंशाचा असतो आणि राहिलेले जे काही लघु कोण आहे जसे की कोण ए आणि कोण सी, या दोघांपैकी आपण काय करणार, एकाला एक ग्रीक सिम्बॉल थीटा मानू, ज्यामुळे काय होईल जर आपण याचा वापर थीटाच्या समोरील बाजू म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा शिरोलंब थीटाच्या जवळील बाजू म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाचा पाया आणि कर्ण आपण असाचा असा ठेवणार। तर यावरून गुणोत्तर काही गुणोत्तर तयार होतात, जे एकूण 6 गुणोत्तर आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसे, से आणि कॉप। तर हे 6 गुणोत्तर या ठिकाणी यामुळे तयार होतील। तर हे आपण गुणोत्तर कशा पद्धतीने तयार होतात आणि आपण त्यांना कशा पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्याविषयी आपण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की तुम्हाला ते लक्षात कशा पद्धतीने राहील आणि लवकरात लवकर तुमचे ते कसं पाठांतर होईल याच्यावर आपण बघू। तर सगळ्यात अगोदर साईन या ठिकाणी घेतला आहे। साई म्हणजे जर आपण कोण सी ला थीटा मानतोय तर साईनचा गुणोत्तर या ठिकाणी तयार होतो,
साइन चा गुणोत्तर तैयार होईल समोरील बाजू भागिला कर्ण कॉस जवळील बाजू भागिला कर्ण टॅन समोरील बाजू भागिला जवळील बाजू। सहा गुणोत्तरांपैकी हे जे काही तीन गुणोत्तर आहे या तीन गुणोत्तरांच्या व्यस्त राहिलेले तीन गुणोत्तर आहे, म्हणजे तुम्हाला जर तुमचे तीन गुणोत्तर पाठांतर होतील तर उरलेले तीन गुणोत्तर हे याच्याच अपोजिट म्हणा किंवा व्यस्त म्हणा ते तुमच्या लगेच लक्षात आले। ते कशा पद्धतीने साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट कोसेक हा साइनच्या व्यस्त आहे। आता व्यस्त म्हणजे काय होणार आहे, छेदस्थानी जे असेल ते अंशस्थानी चालते आणि अंशस्थानी असेल ते छेदस्थानी होते। तर याचा अर्थ होईल कर्ण भागिला समोरील बाज से कॉसच्या व्यस्त कर्ण भागिले जवळील बाज आणि कॉट हा टॅनच्या व्यस्त आहे जवळील बाजू भागिला समोरील बाज। आता हे तीन गुणोत्तरांच्या व्यस्त हे तीन गुणोत्तर आहे। आता आपण या ठिकाणी दोन लघुकोनांपैकी जे काही आपण थीटा मानलेला आहे ते या पद्धतीने साइन थीटा आपण मानलेला आहे कोन सी ला, तर आपण साइन सी बराबर समोरील बाजू भागिला कर्ण कॉस सी जवळील बाजू भागिला कर्ण टॅन सी समोरील बाजू भागिला जवळील बाजू कॉट सी कर्ण भागिला समोरील बाजू सेक सी कर्ण भागिला जवळील बाजू कॉट सी बराबर जवळील बाजू भागिला समोरील। तर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणमितीचे जे काही गुणोत्तर आहे ते हे सहा गुणोत्तर एका त्रिकोण काटकोन त्रिकोणावरन हे आपण तयार करू शकतो बघू शकतो। आता याला सगळ्यात सोपं जर तुम्हाला हे थोडस कठीण वाटत असेल लक्षात ठेवण्यासाठी किंवा पाठांतरासाठी तर आपल्याकडे एक आणखी पद्धत या ठिकाणी आपण बघणार आहोत। ज्या पद्धतीने आपण सांगितलं की काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू जी आहे कर्ण त्याला इंग्रजीमध्ये हायपोटेनस असं म्हटलं जातं, जो त्रिकोणाचा पाया असतो त्याला इंग्रजीमध्ये बेस म्हटलं जातं आणि त्रिकोणाची जी काही बाजू आहे एबी तर ही एबी बाजू ज्याला इंग्रजीमध्ये परपेंडिक्युलर असं म्हटलं जातं। तर आपल्याला या ज्या काही बाजूंचे गुणोत्तर आहे बाजूचे गुणोत्तर जर आपल्याला लक्षात ठेवायचे असेल सोप्या भाषेमध्ये तर बघा आपण काय करणार साइन सी बराबर समोरील बाजू भागिला कर्ण साइन सी बराबर समोरील बाजू भागिला कर्ण समोरील बाजू आहे परपेंडिक्युलर आणि कर्ण आहे हायपोटेनस जे
बाजू होते हैं, समोरे बाजू ए बी भागीला कर्ण ए सी, त्याच पद्धतीने कॉस सी जवळे बाजू भागीले कर्ण, जवळे बाजू आहे पाया बी सी ज्याला आपण बेस आणि कर्ण आहे हायपोथेलस, जी बाजू आहे बेस म्हणजे बी सी आणि कर्ण म्हणजे ए सी। तिसरा गुणोत्तर टॅन सी बराबर समोरील बाजू भागिले जवळील बाजू बराबर, समोरील बाजू आहे परपेंडिक्युलर ज्याला आपण इंग्रजीचे प्रथम मूळाक्षर पी आणि जवळील बाजू आहे पाया ज्याला आपण प्रथम अक्षर पी हे संबोधतो, आणि त्याचे जे काही गुणोत्तर आहे समोरील बाजू आहे ए बी भागिला जवळील बाजू आहे बी सी। या पद्धतीने साइन कॉस टॅन जे काय आपण गुणोत्तर लिहिलं, आता आपल्याला माहिती आहे याच्याच व्यस्त आपण लिहितो कोसेक सी बराबर हे साइनच्या व्यस्त आहे म्हणजे कर्ण भागिला समोरील बाजू बराबर, आता कर्ण या ठिकाणी आहे हायपोथेलस एच आणि समोरील बाजू आहे परपेंडिक्युलर पी, तर गुणोत्तर कसं होईल कर्ण ए सी भागिले परपेंडिक्युलर ए बी, एच म्हणजे साइनच्या व्यस्त। कोसेक नंतर पुढचा गुणोत्तर येतो सेक सी बराबर सेक हा कॉसच्या व्यस्त आहे म्हणजे कर्ण भागिले जवळील बाजू बराबर, कर्ण आहे हायपोथेलस आणि जवळील बाजू म्हणजे बी सी ज्याला आपण इंग्रजी बेस म्हणतो, ज्याचे गुणोत्तर ए सी भागिले बी सी। यानंतर सगळ्यात शेवटचा कॉट सी बराबर टॅनच्या व्यस्त कॉट असतो, तर जवळील बाजू भागिले समोरील बाजू बराबर, जवळील साइनटिकाच्या जवळील बाजू बेस आणि समोरील बाजू शिरोलंब म्हणजे परपेंडिक्युलर पी, तर याप्रमाणे त्याचं गुणोत्तर होईल बी सी भागिले ए बी। तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही सहा गुणोत्तर या ठिकाणी तयार होतात, तर हे सहा गुणोत्तर आपल्या भाषेमध्ये थोडस पण जर बघितलं तर मी हे इंग्रजीमध्ये लिहिण्याचे जे काही कारण आहे ते आपण सगळ्यात सोप्या भाषेमध्ये शिकून घेऊ। जसं की बघा साइन कॉस टॅन पी बी पी पंडित बद्री प्रसाद, पंडित बद्री प्रसाद भागिले हरी हरी बोल, हरी हरी बोल। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर आपण या पद्धतीने लिहिलं तर बघा हे गुणोत्तर आहे साइन, हे आहे कॉस आणि हे आहे टॅन। जर तुम्हाला पाठांतर करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या भाषेमध्ये सुद्धा त्याला बोलू शकता पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल, ज्याने तुमच्या लक्षात राहून गेलं तर तुम्हाला साइन कॉस आणि टॅन यांचे गुणोत्तर लक्षात राहून जाते, आणि याच्यात जर तुम्ही व्यस्त केलं जसं की हरी हरी बोल भागिले पंडित बद्री प्रसाद, जर याचं आपण उलट केलं व्यस्त केलं तर तुम्हाला हरी हरी बोल पंडित बद्री प्रसाद जे तुम्हाला कोसेक सेक आणि कॉट याचे गुणोत्तर मिळून जाईल। बघा हरी हरी बोल
पंडित बद्री प्रसाद, पंडित बद्री प्रसाद। जब तुम्ही या नावाचं प्रथम अक्षर पी बी पी परपेंडिक्युलर बेस परपेंडिक्युलर